नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण मराठी भाषेतले काही शब्दार्थ आणि त्यांचे अर्थ जाणून घेणार आहोत। आपल्याला जर मराठी भाषा व्यवस्थित अनुभवायची असेल, शिकायची असेल, तर त्यासाठी मराठी भाषेमध्ये असणारे जे काही बारीक सारीक शब्द आहेत, ते सर्व शब्दांचा परफेक्ट असा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे। आणि जर तो आपल्याला अर्थ माहिती असला तर आपण त्या शब्दांचा वापर आपल्या भाषणामधून, बोलण्यामधून अचूक पद्धतीने करू शकतो आणि आपली जी काही भाषा आहे ती प्रगल्भ बनत असते। त्यामुळे आता मी या ठिकाणी आपल्याला शब्दार्थ आणि त्यांचा अर्थ या ठिकाणी सांगत आहे। मराठी भाषेतले नवनवीन शब्द आणि त्यांचा अर्थ व्यवस्थितरित्या जाणून घ्या आणि लक्षात ठेवा। पहिला शब्द आहे तट्टू, लहान घोडा। जबाब, उत्तर। निढळ, कपाळ। तख्त, सिंहासन। काही वाक्प्रचार आहेत बघा, तुच्छ लेखणे म्हणजे तिरस्कार करणे। कुतूहल, उत्सुकता। ऐट, तोरा। गराडा पडणे, गर्दी होणे। दिलखेच, मनाला आकर्षित करणारे। मती कुंठित करणे, विचार प्रक्रिया थांबणे। संभ्रमात पडणे, गोंधळात पडणे। तल्लीन होणे, मग्न होणे। तरतरी पेरणे, उत्साह निर्माण करणे। भरभरून बोलणे, तोंड भरून बोलणे। ढब, शैली। गहीवरून येणे, कंठ दाटून येणे। मनात काहूर उठणे, कावरे वावरे होणे। जीरा, जरा। पाचुंदा, कडव्याचा पाच पेंड्यांचा गट। सरमळ, बाजरीचे ताट। तांबडं फुटणे, सकाळ होणे। काकडून निघणे, थंडीने गारठणे। पाचट, उसाचा वाळलेला पाला। हपकून जाणे, धक्का बसणे। उलघाल होणे, अस्वस्थ होणे। आबाळ होणे, हेळसांड होणे। पैक, पैसे। आनंदाला पारावार न उरणे, खूप आनंद होणे। नही, नाही। शिकेल, शिकलेला। ताप, हिम्मत। पाळी, वेळ। घरणा, घराचा। गावनाभी, गावचा। बाहेरल्याच, बाहेरच्या। उट्या रेट्या, चौकशा। बांधव रथून, बांधावरून। कजा, भांडणे। मिटा डाले, मिटवायले। रातले भी, रात्रीला सुद्धा। याळमान, कवळच। दिवसभरात, कधीही। आत्तेच, आत्ताच। धुयेल, धुतलेले। धवळा फूल, पांढरे शुक्र। टार्च, कडक। बसीसन, बसून। फोपाटा, धूळ। हर्ष, आनंद। मानसी, मनाला। शिरवे, पावसाच्या सरी। नभोमंडपी, आकाशरूपे। अजून काही शब्द आहेत पाहू आपण। आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा। यासारखे खूप सारे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। जलद, मेघ। बला, कमाला। उडणाऱ्या बगळ्याची रांग। अवणी, पृथ्वी। पावा, बासरी। गाय, गात। सुवर्णचंपक, सोनचाफा। विपिनी, अरण्यात। भामा, सत्यभामा। रोष, राग। पुरोपकंठी, नगराजवळील बागेत। ललना, स्त्रिया। कोठीची खोली, धान्य साठवण्याची खोली। नित्योपयोगी, नेहमी उपयोगात असणारी। काठवट, पीठ मळण्यासाठी वापरली जाणारी लाकडी। परात।
खलवत गुप्त चर्चा, पर्वणी दुर्मिळ संधी, ऋण उपकार, उतराई होणे ऋणातून मुक्त होणे, लोहापरी लोखंडाप्रमाणे, गंध सुवास, अमृत सुधारस, प्राशन करणे पिणे, वर्णावी वर्णन करावी, पंचक्रोशी चार पाच कोसांच्या आतील गावे, मेटाकुटीला येणे रडकुंडीला येणे, गिल्ला करणे गोंधळ करणे, झुंजूमुंजू पहाटेचा संधी प्रकाश, वक्ती वेळेस, कोला कोल्हा, पुळे पुढे, भेव भीती, युक्ती फळाला येणे यशस्वी होणे, हिव भरणे थंडीने गारठून जाणे, प्रभा फाकणे सकाळ सूर्योदय होणे, शंकेची पाल चुकचुकणे शंका निर्माण होणे, करुणा भाकणे दयेची याचना करणे, दरदरून घाम फुटणे खूप भीती वाटणे, जीवात जीव येणे निश्चिंत होणे, सुसाट पळणे वेगाने पळत सुटणे, झंकार मंजूळ नादयुक्त, आगेकूच वाटचाल, हुडहुडी थंडी, भास होणे समज होणे, नखशिखांत पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत, न्याहाळणे बारकाईने पाहणे, कणव निर्माण होणे दया निर्माण होणे, भुरळ घालणे आकर्षित करणे, काळजात धस होणे भीतीने धक्का बसणे, नाखवा मुख्य नावाडी, घोव पती, खाडी नदीत समुद्राचे पाणी जेथवर येते तो भाग, ताटवा फुलझाडांचा मांडव, शहाळी कोवळे नारळ, मापवणे मोजणे, झनी लवकर, गलबत होडी, यासा येत आहे, उघडला हुघडला, वाशिली वाचली, जकल्या सगळ्या, मऱ्याशे मरणार आहोत, बघ्या दो बघण्यासाठी, वेळूस वेळ, नातो नव्हता, आटपॉन आटपून, खाटेयार खाटेवर, ऐका ऐकायला, भाटो मोठा, खांबोरसा खांबावरील, बारझाड झाडताना, घरोर घरावर, टुकीला पहिला, कंठा मोत्याचा हार, कंठमणी गळ्यातील हार, हुभयंता दोघे, राई बन, परिसमाप्ती शेवट, असराप सभ्य, मिस्किलपणे खट्याळपणे, भाट स्तुती करणारे, दुर्मिळ मिळण्याचे ठिकाण, मन हेलावणे दुःख वाटणे, बावरणे गोंधळून जाणे, थक्क होणे आश्चर्यचकित होणे, पचनी पडणे मानवणे, अनामवीरा अज्ञात सैनिक, जीवनांत जीवनाचा शेवट, समर युद्ध, देशाकाशी देशाच्या आकाशात, विलीन होणे सामावून जाणे, रियासत वतन, तुषे तुझे, मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा, काव्यप्रतिभा काव्यनिर्मितीची शक्ती, प्रकल्प विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेले काम, सांजवात संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा, पाश सोडणे बंधनातून मुक्त होणे, हेका धरणे हट्ट करणे, भावनांचे मोहळ चेतवणे भावना जागृत करणे, नजर रोखणे निर्भयपणे पाहणे, गुलामी दास्यत्व, दानगी इच्छा प्रबळ इच्छा,
कवेत अंबर घेणे अशक्य गोष्ट शक्य करणे, काळीच काढून देणे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे, समर्पण करणे ठणकावून सांगणे, ठणकावून सांगणे न घाबरता सांगणे कठोर दयाशून्य, सुगावा लागणे शोध घेणे, कमान अर्धवर्तुळाकार, गुंग होणे मग्न होणे गूढ रहस्य, दबा धरणे हल्ला करण्यासाठी लपून बसणे, प्रतीक्षा करणे वाट पाहणे, असहाय हतबल, पारद होणे शिकार होणे, सोबक एक प्रकारचा कीटक, उत्कंठा उत्सुकता, तटस्थ उदासी, मागमूस नसणे माहीत नसणे, अकस्मात अचानक, प्रतवारी वर्गवारी, मोल मूल्य, कोती संकुचित वृत्ती, चाळा नाद, ठगणे फसवले जाणे, रेलचेल समृद्धी, अपव्यय वाया घालवणे, नासाडी नासधूस, यजमान समारंभाचे प्रमुख आयोजक, अवाजवी आवश्यकतेपेक्षा जास्त, दिलासा मिळणे आधार मिळणे, भंडावून सोडणे हैराण करणे, धास्तावणे घाबरणे, भिरकवणे फेकणे, लुप्त होणे गायब होणे, पाठपुरावा करणे मागोवा घेणे, अरिष्ट संकट, हिरिरीने भाग घेणे, उत्साहाने भाग घेणे, नावारूपाला येणे लौकिक प्राप्त होणे, समकालीन समान काळातील, व्रतनेमे नित्यनेमाने, बिंबणे ठसणे, निवारणे दूर करणे, व्यथा दुःख घाली संतुष्ट झाली। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी भाषेतले खूप सारे शब्दार्थ आणि वाक्प्रचार त्यांचा अर्थ या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त आपल्याला काय हवं ते सुद्धा मला सांगा, म्हणजे मला त्याविषयीचे व्हिडिओ बनवता येतील आणि आपला व्यवस्थित अभ्यास होईल, आपल्याला कुठल्या तरी मार्गाने अभ्यासामध्ये मला मदत करता येईल। थँक्यू।